हॅलो हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी नयना गोपाळे स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार आणि वाजलेले आहेत 10. माझी सर्व कामं झालेली आहेत. मस्त आपली अशी पालकची मी पातळ आमटी केली. सकाळी मुलांच्या टिफिनसाठी छोल्याची भाजी बनवलेली, भात आणि थोडीशी डाळ होती. चपातीसुद्धा रेडी आहेत. तर आता सगळं माझं काम मी आटोपलं, जेवणसुद्धा झालेलं आहे. आता मी निघाली आहे मुलाला स्कूलमध्ये आणायला. 1:15 त्याची शाळा सुटते, तर म्हटलं चला सगळं काम आवरलेलं आहे तर चालत चालत जाऊया. तर आता इथे मी म्हटलं 2 दिवसांनी घटस्थापना आहे, तर म्हटलं आजच सामान घेऊया, कारण की 2 दिवसांनी मार्केटमध्ये खूप गर्दी होणार. तर म्हटलं चला आज जे साहित्य लागतं आपल्याला घटाचं तेच घ्यावं. आणि मग घटाचं सामान घेतल्यानंतर त्याची शाळा सुटायची वेळ झाली होती, मग मी पटकन त्याला स्कूलमध्ये आणायला गेली. त्याला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर मग त्याला मी इथे पेस्ट्री खायला दिली, कारण की त्याचा आज बर्थडे होता. त्याला मी बोललेली तुला केक हवा तर नको बोला, मग त्याने त्याच्या पसंतीची पेस्ट्री घेतली. त्यानंतर मग पेस्ट्री घेतल्यानंतर आम्ही घरी निघालो. आणि घरी आल्यानंतर मग लगेच जेवायला बसलो. सकाळी मस्त टिफिनला मुलांना छोल्याची भाजी बनवलेली, पालकची भाजी होती सोबत, काकडी सॅलड वगैरे घेतलेलं. त्यानंतर मग मुलीचा मी प्रोजेक्ट बनवायला घेतला. आणि मग प्रोजेक्ट बनवून झाल्यानंतर मग संध्याकाळच्या सगळं दिवा वगैरे दिवापत्ती आवरून आपली मी जेवणाला सुरुवात केली. बाजारातून मस्त मी आळूची पानं आणलेली. आणि आज भाजीपाला थोडं आणलेलं, काकडी लिंबू आणि टोमॅटो संपले होते. आता बाजारामध्ये टोमॅटो आणि लिंबू खूप महाग मिळतात. पावसामुळं खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळं भाजीपाला आता सध्या महागच आहे. आणि पितृपित्रा चालू आहेत, त्यामुळं अजूनच महागाय आहे. पण आता काय करायचं, मग त्यामुळं आता इथे मी आळूवडी तयार करायला ठेवली. मस्त आपली पालकची भाजी गरम केली आणि जी भांडी होती दुपारची जेवणाची, चहाची वगैरे, सर्व मी किचन वगैरे क्लीन करून घेतला. थोड्याच वेळात मुलं येतील, म्हणतात तोपर्यंत आपलं सगळं आवरून घ्यावे. आणि आता एकत्र आम्ही जेवायला बसणार होतो. तसं पाहू शकता मी सगळं अशा प्रकारे किचन वगैरे आवरून घेतलं. आणि उद्या ही आळूवडी मुलांच्या टिफिनसाठी होईल म्हणून मी आत्ताच शिजवून ठेवली. आणि अशा प्रकारे माझं सगळं काम झालेलं आहे. आजचा दिवस खरंच खूप छान गेला, मला तर छान गेलं. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.